हॅलो फ्रेंड्स आय एम प्राची आज आपण डी सी मशीन कन्स्ट्रक्शन अँड पार्ट्स ऑफ डी सी मशीन बघणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ आप डी सी मशीन बघितले आणि पार्ट्स ऑफ डी सी मशीन पण बघितले आहेत त्यानंतर काही पार्ट्स राहिले होते आणि कन्स्ट्रक्शन ते आपण आज बघणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि या आधीचा व्हिडिओ जर हिंदीमध्ये बघायचा असेल तर तो पण या चॅनलवरती अव्हायलेबल आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आपण आर्मेचर मीन्स काय होते ते बघणार आहोत आज आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये फील्ड वाइंडिंग फील्ड पोल्स योग काय आहे सर्व पार्ट्स काय आहेत ते आपण बघितलेलं आहे आता आपण पार्ट्सचं एक्सप्लेनेशन बघत आहोत तर आर्मेचर मीन्स काय तर ते बघणार आहोत सो so, तर आर्मेचर ऑफ डी सी जनरेटर आर्मेचर कन्सिस्ट ऑफ आर्मेचर कोर अँड आर्मेचर वाइंडिंग तर आर्मेचरचे टू टाईप आहेत एक की आर्मेचर कोर अँड दुसरं म्हणजे आर्मेचर वाइंडिंग तर फर्स्ट आहे आर्मेचर कोर आर्मेचर कोर मीन्स काय तर ते आपण बघणार आहोत फर्स्ट पॉईंट आहे आर्मेचर कोर इज द रोटर ऑफ डी सी मशीन आर्मेचर कोर काय आहे तर रोटर आहे डी सी मशीनचा हे जे पिक्चर आहे ते आर्मेचर कोरचं आहे आणि आर्मेचर कोर इज द रोटर ऑफ डी सी मशीन आर्मेचर कोर हे रोटर आहे डी सी मशीनचं त्यानंतर सेकंड पॉईंट आहे इट इज सिलेंड्रिकल इन शेप विथ स्लॉट टू कॅरी आर्मेचर वांडिंग आणि हे कसं या आहे याचा शेप कसं आहे तर सिलेंड्रिकल आहे आणि त्याला काय आहे हे स्लॉट्स आहेत हे स्लॉट्स कशासाठी आहेत तर आर्मेचर वाइंडिंग कॅ आर्मेचर वाइंडिंग कॅरी करण्यासाठी हे स्लॉट्स आहेत थर्ड पॉइंट इज द आर्मेचर इज बिल्डअप ऑफ थीन लॅमिनेटेड सर्क्युलर स्टील डिस्क ऑफ फॉर रिड्युसिंग एडी करंट लॉसेस तर हे कोणत्या मटेरियलने बनवलेलं आहे तर हे थीन लॅमिनेटेड सर्क्युलर स्टील बनवलेला आहे आर्मेचर कोर आणि कशासाठी तर रिड्यूस एडीकरंट लॉसेस मीन्स एडीकरंट लॉसेस रिड्यूस करण्यासाठी हे थीन लॅमिनेटेड सर्क्युलर स्टील डिस्कनी बनवलेलं आहे तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे की कोणत्या मटेरियलनी आर्मेचर कोर बनवलेला आहे तर हे एम सी क्यूज एक्झाममध्ये नेहमी हा क्वेश्चन येतो आर्मेचर इज बिल्ड अप ऑफ थीन लॅमिनेटेड सर्क्युलर स्टील डिस्क फॉर रिड्युसिंग एडीकरंट लॉसेस अँड करोसेस दिस ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मीन्स हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे की एम सी क्यू स्टाईप एक्झाममध्ये नेहमी विचारले जाते की का सर्क्युलर लॅमिनेटेड सर्क्युलर स्टील डिस्कनी आर्मेचर कर का बनलेला आहे किंवा मग कोणत्या मटेरियलने बनलेला आहे तर म्हणून हा पॉईंट किंवा हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे फोर्थ पॉईंट इज इट मे बी प्रोव्हाइडेड विथ एअर डक्ट्स फॉर दी एक्झेल एअर फ्लो फॉर कुलिंग पर्पज आणि हे काय प्रोव्हाइड करतं तर एअर डक्स यामध्ये एअरडेक्स आहेत फॉर दी एक्झेल एअर फ्लो फॉर कूलिंग पर्पज कशासाठी तर कुलिंग पर्पजसाठी आर्मेचर इज किड टू दी शाफ्ट आणि याला काय असते तर इथून शाफ्ट असते हे किड आहे शाफ्ट सोबत हे जे होल आहे इथून आर्मेचर कोरचे होल आहे तिथून शाफ्ट असतो तर आर्मेचर इज केप्ट टू दी शाफ्ट सो हे झालं आर्मेचर कोर यानंतर आर्मेचर वाइंडिंग काय आहे ते आपण बघणार आहोत आर्मेचर फील्ड वाइंडिंग सो इथे दिसते आहे दिस इज द आर्मेचर वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग इट इज युजली अ फॉर्म वाउंड कॉपर कॉइल विच रेस्ट इन आर्मेचर स्लॉट्स मीन्स हे कशाने बनलेली आहे ही कशाची आहे तर कॉपरची आहे आणि ही क कुठे आहे तर आर्मेचर स्लॉट्समध्ये आहे दिसते आहे हे स्लॉट्स आहेत आणि त्यामध्ये आर्मेचर वाइंडिंग आहे आणि हा शाफ्ट आहे दिस इज अ शाफ्ट

केव्हा केव्हा लॅप असते लॅप वाइंडिंग असते किंवा मग वेव बायंडिंग असते तर ते लॅब वेव बायंडिंग वेव बायंडिंग काय आहे तर ते आपण डिटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर अ डबल लेअर बायंडिंग मीन्स दॅट ईच आर्मेचर स्लॉट्स विल कॅरी टू डिफरंट कॉईल्स आणि ह्या डबल लेअरचा मिनिंग काय होतो मीन्स एका स्लॉट्समध्ये डिफरंट कॉईल्स आहेत असा याचा अर्थ होतो डबल लेअर वाइंडिंग मीन्स दॅट ईच आर्मेचर स्लॉट मीन्स ईच आर्मेचर स्लॉट मीन्स एका आर्मेचर स्लॉटमध्ये कॅरी टू डिफरंट कॉल्स मीन्स दोन डिफरंट कॉल्स आहेत त्यानंतर कम्युटेटर मीन्स काय ते बघणार आहोत कम्युटेटर फिजिकल कनेक्शन टू द आर्मेचर वाइंडिंग इज मेड थ्रू अ कम्युटेटर ब्रुश अरेंजमेंट मीन्स फिजिकल कनेक्शन टू द आर्मेचर वाइंडिंग इज मेड थ्रू अ कम्युटेटर ब्रुश अरेंजमेंट तर आर्मेचर बायंडिंगचं हे फिजिकल कनेक्शन आहे कम्युटेटरसोबत आणि ते कम्युटेटर ब्रुश अरेंजमेंटनी बनलेली आहे दी फंक्शन ऑफ कम्युटेटर इन अ डी सी जनरेटर इज टू कलेक्ट द करंट जनरेटेड इन आर्मेचर कंडक्टर्स आणि कम्युटेटरचं फंक्शन काय आहे डी सी जनरेटरमध्ये तर तो काय करतो करंट कलेक्ट करतो जो की आर्मेचर आर्मेचे कंडक्टर्समध्ये जनरेट झालेला आहे अनदर फंक्शन इज टू कन्वर्ट ए सी इन टू डी सी इन केस ऑफ जनरेटर अँड डी सी इंटू ए सी इन केस ऑफ मोटर आणि दुसरं फंक्शन काय आहे तर तो काय कन्वर्ट करतो ए सीला डी सीमध्ये कन्वर्ट करतो जेव्हा की जनरेटर असेल बट जेव्हा की motor असे ला एसी Various, DC motor, मोटर असेल तेव्हा डी सीला ए सीमध्ये कन्वर्ट करतो हे कम्प्युटेटरचं एक फंक्शन आहे व्हेरियस इन केस ऑफ अ डी सी मोटर कम्युटेटर हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग करंट टू द आर्मेचर कंडक्टर्स बट जेव्हा डी सी मोटर असेल तेव्हा कम्युटेटर हेल्प करेल करंट प्रोव्हाइड करण्याला कशाला तर आर्मेचर कंडक्टर्सला हा कम्युटेटर कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ कॉपर सेगमेंट्स कशाचा सेगमेंट्स आहे हा सेट आहे कॉपर सेगमेंटचा सेट आहे कम्युटेटर मीन्स विच आर इन्स्युलेटेड फ्रॉम आणि ते एकमेकांपासून इन्सुलेटेड केले आहेत कारण शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून द नंबर ऑफ सेगमेंट्स इज इक्वल टू द नंबर ऑफ आर्मेचर कॉईल्स आणि हे जे नंबर ऑफ सेगमेंट्स आहेत हे कशाचे इक्वल आहेत तर नंबर ऑफ आर्मेचर कॉईल्स मीन्स जेवढे की आर्मेचर कॉईल्स आहेत तेवढेच नंबर ऑफ सेगमेंट्स आहेत इच सेगमेंट इज कनेक्टेड टू अन आर्मेचर कॉईल अँड द कम्प्युटर इज किट टू दी शाफ्ट आणि जो प्रत्येक सेगमेंट आहे तो कशाला कनेक्ट केलेला आहे तर आर्मेचर कॉईलला अँड कम्प्युटर इज किड टू दी शाफ्ट मीन्स इथून शाफ्ट आहे तर आता ब्रुशेश मीन्स काय आहे ब्रुशेश ब्रुशेस आर युजली मेड फ्रॉम कार्बन ऑर ग्राफाईड दिस इज द पिक्चर ऑफ ब्रुशेश हे कशाने बनलेले असतात तर कार्बन आणि ग्राफाईड हा टॉप हा पॉइंट पण खूप इम्पॉर्टंट आहे एम सी क्यू स्टेप एक्झाममध्ये पण विचारला जातो की ब्रुशेस हे कोणत्या मटेरियलने बनलेले असतात सो ब्रुशेस आर युजली मेड फ्रॉम कार्बन अँड ग्राफाईड ईच ब्रुश इज सपोर्टेड इन अ मेटल बॉक्स कॉल्ड ब्रुश होल्डर आणि हा ब्रुश जो आहे तो सपोर्ट केलेला असतो मेटल बॉक्समध्ये त्याला आपण ब्रुश होल्डर असे म्हणतो दे रेस्ट ऑन कम्युटेटर सेगमेंट अँड स्लाइड ऑन द सेगमेंट व्हेन दी कम्युटेटर रोटेट्स कीपिंग द फिजिकल कॉन्टॅक्ट टू कलेक्ट ऑर सप्लाय दी करंट मीन्स जेव्हा कम्प्युटेटर रोटेट होते तेव्हा हा फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवतो कशासाठी टू कलेक्ट ऑर सप्लाय दी करंट मीन्स करंट कलेक्ट करण्यासाठी आणि सप्लाय करण्यासाठी हा आणि हा कुठे असतो रेस्टॉरंट कम्प्युटेटर सेगमेंट अँड स्लाइड ऑन दी सेगमेंट तर हा वर हा ब्रुशेस असतात हे वर देन करंट इज कलेक्टेड फ्रॉम द आर्मेचर वाइडिंग युझिंग ब्रुशेस ब्रुशेसच्या हेल्पनी करंट कलेक्ट केला जातो आर्मेचर आर्मीचर पासून माउंटेड ब्रुशेश माउंटेड ऑन कम्युटेटर कुठे असतात तर हे कम्युटेटरवर असतात अँड देन टू दी एक्सटर्नल सर्किट बाय मीन्स ऑफ ब्रुशेश सो दिस इज अबाउट दी ब्रुशेश सो इन द नेक्स्ट व्हिडिओ वी सी दी एम सी क्यूज बेस्ड ऑन धिस टॉपिक मीन्स ऑल दी पार्ट्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ जनरेटर अँड डी सी मशीन अँड आफ्टर दिस दी व्हिडिओ इज ऑन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ Construction of DC generator. So, this is also we see in the next video, and the MCQs based on these topics also we see in the next video. So, today thank you. I hope you like this video.